नमस्कार, मी प्रसन्न जोशी, स्टार माझा विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये खरं तर शिवछत्रपती हे नाव दैवतासारखंच आहे, दैवता समान आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत सुद्धा मानलं जातं. छत्रपती शिवराय म्हटलं की संपूर्ण तेजस्वी वारसा आणि आपला सगळा अभिमान जागृत होतो. मात्र त्याच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आता विरोध होतोय की काय अशा प्रकारचं चित्र आहे, आणि हा विरोध कुठल्याही विचारातून नाहीये, तर हा विरोध फक्त होतोय काही नियमांमुळे, काही तांत्रिकतेमुळे. आणि याला कारण घडलेलं आहे ते म्हणजे रायगडावरती जो सोहळा होऊ पाहतोय त्याला गालबोट लागलेला आहे पुरातत्व खात्याच्या नियमांचं. पुरातत्व खात्याच्या नियमानुसार अशा प्रकारे जी संरक्षित वास्तू असते त्या ठिकाणी असे समारंभ करता येत नाहीत, आणि त्याचमुळे आता शिवभक्त पेटून उठलेले आहेत. आणि छत्रपती संभाजी महाराज, कोल्हापूरच्या शाहूगादीचे वारस, त्यांनी आता दंड थोपाटलेले आहेत. आणि इतकंच नाही तर पंतप्रधानांपर्यंत जाऊन सुद्धा जर का याची दाद लागली नाही तर शेवटी शिवभक्तांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणूनच आजचा आपला विषय असणार आहे, आपला आजचा विषय आहे स्टारमधला विशेषता, तो म्हणजे का होऊ शकणार नाही राज्याभिषेक सोहळा. आणि या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत, आपल्यासोबत आहेत शिवसेना नेते दिवाकर रावते, त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत स्वतः छत्रपती संभाजी महाराज, ते आपल्याशी कोल्हापूरून आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत सुनील तटकरे, याचप्रमाणे पुरातत्व खात्याच्या विभागातल्या अधिकाऱ्यांशी सुद्धा आपण या संदर्भात संपर्क साधून त्यांच्याशी बोलू. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की पुरातत्व खात्याची ही नेमकी बंदी कोणत्या कारणांमुळे आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या 100 मीटर अंतरावर राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम साजरा करू नये असा हा आदेश आहे. 2 महिन्यांपूर्वी काढलेल्या या आदेशानं रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा संकटात सापडलाय. केंद्रातल्या पुरातत्व खात्याच्या या निर्णयानं हजारो शिवप्रेमी निराश झालेले आहेत. त्यामुळे आता तांत्रिकता महत्वाची का लाखो कोट्यवधी शिवप्रेमींची भावना महत्वाची असा महत्वाचा सवाल आहे. आणि एकीकडे अशी टीका होते की काँग्रेस राष्ट्रवादी चौथा आमदार कशाप्रकारे निवडून आणायचा त्याच्या चिंतेत आहे, आणि शिवभक्त मात्र चिंता बाळगत आहेत ते शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याचं काय होणार. आपल्यासोबत दिल्लीहून आहेत छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज, आपलं याविषयी आपली भूमिका काय असणार आहे? आपण म्हणालेला आहात की पंतप्रधानांपर्यंत आपण जाऊ, मात्र नंतर जे होईल त्याला शासन जबाबदार असेल. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा रक्ताचा वारस हे आहे, सात अभिमान आहे मला, पण त्याच्यापेक्षा त्यांच्या विचाराचा मी वारस आहे. खरे, मी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आज मुख्यमंत्र्या साहेबांना भेटलो. मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की लोकांच्या भावना किती तीव्र आहेत आणि या भावनेतून काय निष्पर्ष नाही लागला तर काय परिणाम होऊ शकतात. आज मुख्यमंत्र्यांना भेटलो, उद्या मी पंतप्रधानांची सुद्धा वेळ मागितली, ती केव्हा मिळेल काय त्याची मला आज गॅरंटी नाहीये. पण उद्या मी सकाळी 10:45 आपल्या कुमारी शैलजा पर्यटन मंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहे, आणि शिस्तबद्ध पद्धतीने मी हे परवानगी मागायचा पूर्ण प्रयत्न करायला आहे, जेणेकरून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कुठं गालबोट लागू नये. संभाजी महाराज, आपण या ठिकाणी असाही उल्लेख केला होता वर्तमानपत्रामध्ये, आपलं म्हणणं आलेलं आहे की इकडे लाल किल्ला हा सुद्धा पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येतो, तिथे मात्र जर का समारंभ होऊ शकतात, पंतप्रधान जर का तिकडनं भाषण देऊ शकतात, तर मग रायगडाबद्दल अशी अडचण काय? बरोबर. आता स्वराज्य, आपलं स्वराज्याभिषेक हे निमित्त झालेलं आहे. हा जर कायदा ऑगस्ट 15 दरम्यान निघाला असता तर पुरातत्व खात्यांनी सुद्धा मग ह्यांना अडवायला पाहिलं होतं, आदरणीय सन्माननीय पंतप्रधान मनमोहन सिंगजीना. बरोबर आहे, कारण का हा कायदा नुसता शिवराज्याभिषेक साठी आहे काय, नुसतं पंतप्रधानांच्या साठी सुद्धा आहे. पुरातत्व खातं हे पंतप्रधान अडू शकणार का, हा माझा महत्वाचा सवाल आहे. खरं, आपण तटकरेंकडे जाऊया. तटकरे साहेब, आम्हाला सांगा, मोगली आणि अतिशय क्रूर असा मुस्लिम राजांचा अंमल असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये स्वतःचा राज्याभिषेक घडवून आणला. इथे तर आपलंच शासन आहे आणि आपलं शासन असं शासन की जे शिवाजी महाराजांना आपलं स्फूर्तीस्थान म्हणून मानतं, तरी सुद्धा एका दिवसासाठी नियम शिथिल करायला बरं शिवप्रेमी आहेत, ते सगळे शिस्त पाळायला तयार आहेत, मग अडचण काय आहे? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे हे उभ्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं दैवत आहे. परंतु या संदर्भामध्ये मी आता जे संभाजीराजे म्हणाले ते संभाजीराजेंची आणि माझी सुद्धा रायगडचा पालकमंत्री आणि त्यांनी भेट झाली. त्यांना जे पत्र पाठवलेले आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटने, हा 30 मार्च 2010 त्यांनी जो GR काढलेला आहे या विषयावरती मी मुख्यमंत्र्यांसोबत बोललो, आणि या GR मध्ये रिपेअर, रिन्युअल, रिकन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन
याच्या परवानगीच्यासाठी कॉम्पिटंट ऑथॉरिटी ही वरिष्ठ आहेत अशा पद्धतीने त्यांनी नमूद केले. वास्तविक पाहता शिवराज्याभिषेक सोहळा यांनी ज्या काही बाबी या ठिकाणी म्हटलेल्या आहेत याच्यातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये आज मोडलं जात नाही. कारण शामियाना हा जो काही उभारला जाणार आहे तो 26 तारखेच्या 6 जूनच्या कार्यक्रमाच्या निमित्तानेच त्या ठिकाणी उभारला जाणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा शिवप्रेमी ज्या याच्याने साजरा करतात, भक्तिभावाने साजरा करतात, श्रद्धेने साजरा करतात, तो साजरा होणे अत्यंत आवश्यक आहे. मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा या निमित्ताने विनंती केली की त्यांनी पंतप्रधान कार्यालयाशी या बाबतीमध्ये बोलावं, माननीय पंतप्रधानांच्या जवळ सुद्धा बोलावं. आणि ही शिवराज्याभिषेक सोहळा जो या समितीच्या वतीने 6 जूनला साजरा केला जाणार आहे त्याला परवानगी दिली गेलीच पाहिजे. देशभरातले राज्यातले लाखो शिवभक्तांचा हा केवळ भावनेचा प्रश्न नाही तर संबंध देशाची अस्मिता ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी रायगडच्या किल्ल्यावरती स्थापित केली त्या भावनांचा आपल्या सर्वांना आदर. नक्कीच हा आदर आपण बाळगला पाहिजे. मुद्दा असा आहे, आपण आताच म्हणालात की मुख्यमंत्र्यांकडे आपण अपील करताय, मुख्यमंत्र्यांकडनं तो पंतप्रधानांकडे अपील व्हावा अशी सुद्धा आपली अपेक्षा आहे. रावते साहेब, म्हणजे हे म्हणजे असं झालं की परमेश्वरापेक्षा त्याचे भक्त आहेत तेच श्रेष्ठ होण्यासारखं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यासाठी 10 परवानग्या काढाव्या लागत असतील, मग सामान्यांचे इतरांच्या उत्सव सणांचे आणि भावनांचं काय? काय दिल्लीपतीपुढे नेहमीच महाराष्ट्राला कुत्सितेने लिखण्याची जी पद्धत आहे त्यातला भाग आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान जाऊ शकतात पण तू छत्रपती शिवप्रेमी मात्र महाराजांच्या सोहळ्याला जाण्याकरता आडकाठे निर्माण होते हा या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे. आणि आज राज्यकर्ते अडचणीमध्ये आहेत, ते जरी सांगत असेल त्यांनी ठणकावून सांगितलं पाहिजे आमच्या राज्यामध्ये शिवछत्रपतींचा आम्ही सोहळा साजरा करणार आहे. जसं उद्धवजी ठाकरे माननीय उद्धवजी ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं की तुम्ही आम्हाला बंदी आणा काय आणा आम्ही तो साजरा करणारच, हा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे. मीही आज मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली. विनंती कसली? त्यांना विनंती म्हणजे मुख्यमंत्र्यांना विनंती बोलायचं, म्हणजे तुम्ही आमचे राज्यकर्ते म्हणून ठणकावून सांगा दिल्लीपतींना आजच की आम्ही कोणी आडवू बघणार नाही, का आम्ही तिथे खोदकाम करायला जाणार आहोत, तोडकाम करायला जाणार आहोत, विटारायला जाणार आहोत. शिवप्रेमी भावनेने जाणार आहेत, आदराने नतमस्तक होणार आहेत. आणि या छत्रपतींनी या मराठी राज्याच्या निर्मितीमध्ये एक राज्याभिषेक करून एक राजा आम्हाला दिला, या देशाच्या मराठी राजा दिला, त्याचा तो एक आम्हाला उत्स्फूर्त आनंद क्षण आहे, तोही आम्ही उपभोगायचा नाही. ही बंदी कुठली आहे? मला मुख्यमंत्री हेही म्हणाले की होय आम्ही काही तिथे काही बांधकाम वगैरे करायचा विषयच नाही आहे आणि आजही तिथे रोज शेकडो लोक जातच असतात. तटकरे साहेब, हाच मुद्दा आहे, रावते सुद्धा उपस्थित करतायत. कदाचित मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधानांची जर का अशा प्रकारे परवानगी मिळाली, खरं तर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीला पण अर्थ नाही कारण मुळात पुरातत्व खातं हे केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. अशा परिस्थितीमध्ये परवानगी मिळून जर का उत्सव अशा प्रकारे साजरा होत असेल तर त्याला त्याचं महत्व तरी राहील का? पावित्र्यभंग नाही का होणार? एक मुद्दा जो आहे की रायगड किल्ला हा जो संरक्षित आहे, कारण देशभरामध्ये अशी जी काही वास्तू संरक्षित केली गेलेली आहे त्याच्यामध्ये लाल किल्ला सुद्धा आहे. हा आदेश जो निघालेला आहे तो 30 मार्चला आहे. आपण जे रावतेजी म्हणतात किंवा तमाम शिवभक्तांच्या भावना ज्या आहेत, संभाजीराजांच्या ज्या भावना आहेत, त्याच भावना सरकारच्या किंवा एक मंत्री या नात्याने, एक नागरिक या नात्याने माझ्या सुद्धा त्याबद्दलच्या आहेतच. परंतु त्या ठिकाणच्या सोहळ्याच्या संदर्भामध्ये मी मगाही सांगितलं की ज्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे की रिपेअर, रिन्यूअल, रिकन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन या बाबीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा येत नाही असं माझंही ठाम स्वतःचं मत आहे. परंतु या संदर्भामध्ये आज त्यांनी जे काही पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना परवानगी देण्याचा अधिकार नाही. जी परवानगी ते गत सालपर्यंत देत होते या परवानगीच्या बाबतीमध्ये आणखीन वरिष्ठ कार्यालय परवानगी देऊ शकतं असं त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच वरिष्ठ पातळीवरती परवानगी घेणं, कारण शेवटी ती वास्तू आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून पावित्र्यात पूर्ण आहेच, नतमस्तक होण्याची आहे. आणि वर्षाचे 12 महिने त्रिकाळ ती वास्तू भविष्याच्या कालावधीमध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत प्रत्येकासाठी त्याच भावनेने निश्चितपणे राहणार आहे.